सुरुवातीलाच संजय राऊतजींना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, पण समाजामध्ये असा एक समज आहे की जसं वय वाढतं तसं व्यक्ती परिपक्व बोलायला लागतो. समाजाचा हा समज संजय राऊत यांनी जिवंत ठेवावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्यामुळे वय वाढल्यानुसार परिपक्वताही वाढावी ही आमची अपेक्षा आहे. राहता राहिला ज्या विषयावर काल त्यांनी भाष्य केलं त्या विषयावर मला या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की काल त्यांनी सन्माननीय मोदीजींवर आदर आणि प्रेम व्यक्त केला, पण तो प्रेम आणि आदर स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे हे महाराष्ट्र जाणते. माननीय अमित शहाजींनी जी इंटरव्ह्यू जी मुलाखत दिली त्यामध्ये कोणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर महाराष्ट्राला सत्य समजण्यासाठीचा समजण्याचं कर्तव्य त्यांनी पार केलं. आणि त्यामुळे अमित शहा आणि मोदीजी हे संजय राऊतांना समजण्यासाठी अजून बरेच जन्म घ्यावे लागतील असं त्या ठिकाणी मी स्पष्ट करतो. मंदिराची शपथ घेऊन राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवणं हे महाराष्ट्राला मान्य नाही. अमित शहाजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अमित शहाजींनी मांडलेली भूमिका हेच सत्य आहे आणि ते सत्य सांगण्याचं काम एक सुरामध्ये एक निर्णय प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी ते थेट भाजपचा कार्यकर्ता करतो आणि त्यामुळे सत्य सांगितल्यामुळे काहींची अडचण होत असेल तर त्यावर आमचा पर्याय नाही. मगाशी म्हटलं की मोदीजीवरचं आदर आणि प्रेम हे स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे हे महाराष्ट्र जाणतंय. अमित शहाजी बोलले हे सत्य सांगण्याचं त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. मोदीजी अमित शहाजी देवेंद्रजी चंद्रकांतदादा पाटील ते थेट कार्यकर्ता हे आमच्याकडे एक दिलाने एक सुराने आम्ही बोलतो. यामध्ये एक वाक्यता आहे त्यामुळे त्यात गैरसमज पसरवण्याचा प्रश्नच येत नाही. राहता राहिला विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करतोय का असा जो प्रश्न राऊतांनी उपस्थित केला तो अदृश्य कोणीतरी याबद्दल ते इंगित करत असले तरी ठाकरे आणि मोदी यामध्ये विसंवाद निर्माण करणारं दृश्य स्वरूप अख्खा महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवरनं पाहतो आणि त्यामुळे हा विसंवादाचा प्रयत्न रोज सकाळी वगनाट्याच्या रूपाने दूरचित्रवाहिनीवरनं जो बघितला जातो हे महाराष्ट्र जाणते. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने पाहिलं की मातोश्रीचा सन्मान ठेवून बाळासाहेबांच्या प्रती आदर ठेवून भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते हे मातोश्रीवर राजनैतिक चर्चा करायला जायचे, किंबहुना अन्य पक्षाचे नेतेही कधी कधी जायचे, पण आज सत्ता लालसेपोटी मातोश्रीवरून सगळे बाहेर पडून पंचतारांकित हॉटेलची वारी करताना पाहतो.